तडवळ भागातील कर्नाटक समर्थनात घोषणाबाजी करणाऱ्यांना ठाण्यात बोलावून पोलिसांनी दिली समज. कुठल्याही परवानगीशिवाय आंदोलन न करण्याची पोलिसांनी दिली सूचना. कर्नाटकात जाण्यासाठी लोकांची माथी भडकावली तर थेट गुन्हे दाखल करू अशी तंबी पोलिसांनी दिली आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल 28 गावांच्या सरपंच आणि ग्रामस्थांची कर्नाटकमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तडवळ भागातील कर्नाटक समर्थनात घोषणाबाजी करणाऱ्यांना ठाण्यात बोलावून पोलिसांनी समज दिलेली आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सगळ्या सुविधा मिळत नसल्यानं गावकरी आंदोलन करत होते. कुठल्याही परवानगीशिवाय आंदोलन न करण्याची पोलिसांनी सूचना दिलेली आहे. आम्हाला मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करत असताना काल आपल्याला अक्कलकोट पोलिसांनी बोलावलं की त्यांनी सांगितले की तुम्ही असे आंदोलन करू नका, जर तुम्ही असे आंदोलन केला तर तुम्हाला अटक करण्यात येईल आणि तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल आणि तुम्हाला राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. असे आंदोलन पुन्हा करू नका, जे काय करायचे आहे तुम्ही कागदपत्री करा असे सांगितले. माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की या अक्कलकोट तालुक्यामध्ये जे गावे आहेत इथे रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही आणि या भागामध्ये जे गाव आहेत या गावाला रस्ता नाही, रस्त्याची निर्मिती करावे. सुलेर जवळगे केगाव, कुमठा, कोरशेगाव, देवीकोटा, हत्तरसांग, कोडल आणि शेगाव, आळगी, गुड्डेवाडी, अंकलगी, तडवळ, मैसलगी, देवीकोटा, खानापूर इथे रस्ते निर्मिती करावे अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष देऊन विशेष पॅकेज द्यावे अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.